नमस्कार. आज आषाढ़ कृष्ण त्रयोदशी शके 1942 सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. कोविड रुग्णालयांनी ज्यादा बिल आकारणी केल्याचं सिद्ध झाल्यास रुग्णास परत मिळणार वाढीव रक्कम. लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा कडक निर्बंध लावून सुयोग्य नियोजन करण्याची टीसाची मागणी. आणि लॉकडाऊन मुदतवाढीला भारतीय जनता पक्षाचा विरोध. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. महानगरपालिकेनं घोषित केलेल्या खासगी कोविड रुग्णालयानं कोरोनाबाधित रुग्णाकडून ज्यादा बिल आकारल्याचं सिद्ध झाल्यास तो वाढीव रक्कम तात्काळ रुग्णाच्या खात्यात परत करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार मुख्य लेखापरीक्षकांच्या अधिपत्याखालील विशेष पथकानं शहरातील 15 कोविड रुग्णालयांची तपासणी करून जवळपास 27 लाख रुपयांची 196 आक्षेपित देयकांची नोंद केली आहे. महानगरपालिकेनं खासगी कोविड रुग्णालयांसाठी यापूर्वीच दर निश्चित केले असून त्यानुसार रुग्णालयं आकारणी करतात की नाही याची तपासणी करण्यासाठी मुख्य लेखापरीक्षक किरण तायडी यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक नेमण्यात आलं असून या पथकानं 15 खासगी कोविड रुग्णालयांची तपासणी केली आहे. 15 कोविड रुग्णालयामधून आतापर्यंत 1752 देयकं प्राप्त झाली आहेत. त्यापैकी 486 देयकांची तपासणी करून 196 आक्षेपित देयकांची नोंद या पथकानं केली आहे. या देयकांची रक्कम 27 लाखांपेक्षा जास्त असून देयकांबाबत संबंधित रुग्णालयांकडून तात्काळ खुलासा मागवण्याचे आदेश बिपिन शर्मा यांनी दिले आहेत. एखाद्या रुग्णालयानं रुग्णाकडून वाढीव रक्कम वसूल केल्याचं सिद्ध झाल्यास ती ज्यादा आकारण्यात आलेली रक्कम संबंधित रुग्णाच्या खात्यावर परत करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या मुदतवाढीला भारतीय जनता पक्षानं तीव्र विरोध केलाय. लॉकडाऊनबाबत जनतेत आक्रोश असून यापुढे लॉकडाऊन वाढवल्यास पक्षाकडून आंदोलन केलं जाईल असा इशारा भारतीय जनता पक्षानं एका निवेदनाद्वारे दिला आहे. या संदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली असल्याचं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं. कोविड-19 संसर्ग वाढत असल्यामुळं 2 जुलैपासून 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. त्यानंतर त्याला 19 जुलैपर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली. मात्र कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढत झाल्याकडे आयुक्तांचं लक्ष वेधण्यात आलं. मुंबईमध्ये सम विषम तत्वावर दुकानं आणि मर्यादित कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं कार्यालयं सुरू आहेत, त्यामुळे मुंबईत ठाणेकरांची ये जा सुरू आहे. मात्र ठाणेकरांच्या उपजीविकेसाठी आवश्यक व्यवहार ठप्प झाले आहेत, त्यामुळं याबाबत जनतेत आक्रोश असून लॉकडाऊन हे एक माध्यम आहे मात्र त्यामुळं कोरोनाला आळा बसलेला नाही. यापुढे लॉकडाऊन वाढवल्याची भूमिका घेतल्यास भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांनी दिलाय. त्याचबरोबर कोविड संसर्ग रोखण्यास भविष्यातील उपाययोजनांबाबत भूमिका स्पष्ट करण्याची विनंती देखील यावेळी करण्यात आली.
ठाण्यासारख्या शहरात स्थलांतरित कुटुंब आश्रयाला येत असून अशा कुटुंबियांच्या मुलांच्या मूलभूत शिक्षणासाठी पालिका प्रयत्नशील राहीलच. त्याचबरोबर सिग्नल शाळेसारखा प्रयोग जो देशाच्या पातळीवर आदर्श प्रयोग म्हणून नावाजला गेला त्या सिग्नल शाळेच्या मागे देखील महापालिका भक्कमपणानं उभी राहील असा विश्वास पालिका आयुक्तांनी व्यक्त केला आहे. सिग्नल शाळेतून शिक्षण झालेल्या दशरथ पवारच्या 12वी पास झाल्याच्या निमित्तानं संस्था सत्कार करण्यात आला त्यावेळी पालिका आयुक्त बोलत होते. सिग्नल शाळेसारखा प्रयोग ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत उभा राहिला याचा ठाणे महानगरपालिका आणि प्रत्येक ठाणेकराला अभिमान आहे. पुलाखालील मुलं ही आपल्याच राज्याचे नागरिक आहेत. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून योगदान देणं गरजेचं आहे. समर्थ भारत व्यासपीठासारख्या सामाजिक संस्थांच्या सहभागानं पालिका शाळाबाह्य मुलांसाठी करत असलेलं काम वाखाणण्याजोगं असून महानगरपालिकेसाठीही सिग्नल शाळा हा उपक्रम अभिमानाचा असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं. यावेळी आयुक्तांनी सिग्नल शाळेच्या 5 वर्षाच्या प्रवासाची माहिती समजावून घेतली. लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा कडक निर्बंध लावून सुयोग्य नियोजन करावं अशी मागणी टिसानं पालकमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्याला COVID-19 मुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा पातळीवर पुन्हा पुन्हा लॉकडाऊन आणि मिशन बिगिन अगेन यासारखे प्रयत्न करून देखील कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढतोय. परिणामी याचा मोठा फटका उद्योगांना बसल्यानं अनेक उद्योजक देशोधडीला लागतंय. अजूनही शासनानं अत्यावश्यक सेवेशिवाय बाकीचे उद्योग दुकानं बंद ठेवल्यानं त्यांच्यावर जागेचं भाडं, विविध कर, मोठमोठी वीज बिलं, पगार, स्थानिक कर अशा एक ना अनेक गोष्टींचा बोजा वाढतच चाललाय. त्यामुळे व्यापार उद्योगांवर मोठं संकट उभारलंय. या गंभीर परिस्थितीत येत्या 20 जुलैपासून उद्योग चालू करण्याशिवाय कोणताही पर्याय दिसत नाही. त्यामुळे महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी तशा सूचना द्याव्यात अशी विनंती या निवेदनातून संघटनेच्या अप्पा खांबेटे यांनी केली आहे. सतत लॉकडाऊन करण्यापेक्षा कोरोना विषाणूवर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी सुयोग्य नियोजन करावं, अत्यंत कडक निर्बंध लावावेत. जे लोक कोरोनाविषयी अटी शर्तींचं काटेकोरपणानं पालन करीत नाहीत अशा लोकांना नुसता आर्थिक दंड न ठोठावता कठोरातली कठोर शिक्षा करावी. त्यामुळे आपोआपच कारणाशिवाय लोक बाहेर पडणार नाहीत असंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे. 20 जुलैपासून सर्व प्रकारचे उद्योग आणि व्यावसायिक यापुढेही संपूर्ण काळजी घेऊनच उद्योग चालू करतील आणि कोरोनाशी लढण्याकरता प्रशासनाला सहकार्य करतील असं टिसाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील एका मुलीनं 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलंय. नामदेववाडी 5 पाखाडी भागात राहणाऱ्या नेहा तावरेनं घरची परिस्थिती प्रतिकूल असताना चांगलं यश संपादन केल्यामुळं तिचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. 10x10 खोली, घरची परिस्थिती बेताची असं असताना देखील परिस्थितीची तक्रार न करता मिळेल त्या गोष्टीचा आनंद घेत ती BN बांदोडकर कॉलेजच्या 12वी सायन्सला असणाऱ्या नेहानं 76% गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केलंय.
नेहाचे वडील दुकानात नोकरी करतात तर आई एका नर्सरी शाळेत काम करते. आपल्या मुलीला चांगलं शिक्षण मिळावं आणि तिचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी झटणाऱ्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून परिस्थितीला सामोरं जात नेहानं जिद्दीनं अभ्यास करून परिस्थितीवर मात करीत 12वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलंय. नेहाला पुढे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे. तिच्या या यशाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. COVID-19 आणि पावसाळा या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी चिरागनगर, धर्मवीर, आनंदनगर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक आणि सांस्कृतिक भवनांना भेट देऊन तिथल्या परिस्थितीची पाहणी केली. महापालिका आयुक्त गेल्या काही दिवसापासून प्रत्येक प्रभाग समितीची पाहणी करून त्या ठिकाणी कोविडच्या अनुषंगानं काय उपाययोजना केल्या आहेत तसंच काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे त्याचा आढावा घेत आहेत. सकाळी चिरागनगर परिसराच्या आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी चिरागनगर आरोग्य केंद्राला भेट देऊन तिथल्या डॉक्टरांशी संवाद साधला तसंच तिथल्या रुग्णांची देखील चौकशी केली. त्यानंतर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सांस्कृतिक भवन इथं प्रस्तावित करण्यात आलेल्या संसर्ग चाचणी केंद्राची पाहणी केली. या ठिकाणी अँटीजेन किट्सच्या माध्यमातून COVID-19 चाचणी करण्यात येणार आहे. धर्मवीर आनंदनगर इथं मिशन झिरो मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या मोबाईल डिस्पेन्सरी सेंटरला देखील आयुक्तांनी भेट दिली तसंच डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे सुरू असलेल्या चाचणी केंद्रालाही भेट दिली. ठाण्याचे माजी नगरसेवक हरिश्चंद्र चव्हाण यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस निलेश चव्हाण यांचे ते वडील होते. शरद पवार यांचे ते एस काँग्रेसपासूनचे निष्ठावान अनुयायी होते. ठाण्यात काल कोरोनाचे 342 नवीन रुग्ण सापडले तर 14 जणांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सद्यस्थितीत 23,722 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत 1,827 जणांचा मृत्यू झालाय तर 38,556 रुग्ण कोरोनातून बरे झाले. एकूण 64,105 पॉझिटिव्ह रुग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सध्या 6,249 रुग्ण उपचार घेत असून 8,368 कोरोना रुग्ण बरे झाले तर 557 जणांचा मृत्यू झाला. कल्याण डोंबिवलीमध्ये 6,172 रुग्ण उपचार घेत असून 8,602 बरे झाले तर 231 जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 3,724 रुग्ण असून 6,732 बरे झाले तर 330 दगावले आहेत. मीरा भाईंदरमध्ये 1,380 रुग्ण उपचार घेत असून 4,645 कोरोनातून बरे झाले तर 215 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये 2,234 रुग्ण बरे झाले असून 2,973 आहेत तर 77 जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये 644 रुग्ण उपचार घेत असून 2,189 कोरोनातून बरे झाले तर 173 जण दगावले. अंबरनाथमध्ये 510 रुग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून 2,344 बरे झाले तर 112 जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये 827 रुग्ण असून 915 कोरोनातून बरे झाले तर 26 जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये 1,983 रुग्ण असून 1,788 बरे झाले तर 106 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनातून बरे झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय. येत्या 2 दिवसात रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. कोरोनावर मात करण्यामध्ये प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत असून कोरोनामुक्त झालेल्यांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन देखील आव्हाड यांनी केलं आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा.
ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता @gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोविड रुग्णालयांनी ज्यादा बिल आकारणी केल्याचं सिद्ध झाल्यास रुग्णास परत मिळणार वाढीव रक्कम. लॉकडाऊन वाढवण्यापेक्षा कडक निर्बंध लावून सुयोग्य नियोजन करण्याची टीसाची मागणी आणि लॉकडाऊन मुदतवाढीला भारतीय जनता पक्षाचा विरोध. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणे वार्ता .in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.